विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आवर्त वारे या वाऱ्यांबद्दल विशेष माहिती पाहणार आहोत. समोर तुम्हाला चित्र दिसत आहे, हे जे चित्र आहे ते आवर्त वाऱ्यांचं चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. आवर्त वारे हे उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहत असतात. आवर्ताच्या वेळी आकाशाचं जर निरीक्षण केलं तर त्यावेळेचं आकाश हे ढगाळ असतं आणि ढगाळ वातावरण असताना वेगाने वारे सुद्धा वाहत असतात. आवर्तचे वारे ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस भरपूर पाऊस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पडत असतो आणि त्या ठिकाणी आवर्तचा जो प्रभाव आहे, या वाऱ्यांचा जो प्रभाव आहे, त्याचं क्षेत्र मात्र हे मर्यादित असतं. या वाऱ्यांचा वेग, या वाऱ्यांची दिशा आणि या वाऱ्याचं क्षेत्र हे अतिशय अनिश्चित असतं. या चित्रामध्येही तुम्हाला दिसून येईल की आजूबाजूला जे दाब आहे हवेचा हा जास्त दाब आहे आणि मध्यभागी जो आहे तो कमी दाब असल्यामुळे ही जास्त दाबाची हवा जी आहे ती मध्यभागी गोलाकार चक्राकार गतीने मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी कमी दाब असणारा जे आहे हवेचा दाबाचा जो या ठिकाणी अक्षर आहे तो यल या अक्षराने कमी दाब असणारा या ठिकाणी दाखवलेला आहे. यानंतर जे महत्वाचे वारे आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रत्यावर्त वारे. तर प्रत्यावर्त वाऱ्यांच्या बाबतीतही समोर एक चित्र आपल्या समोर आहे. या ठिकाणी हे प्रत्यावर्त वारे जे आहेत हे सुद्धा उत्तर गोलार्धात यांची जी दिशा आहे ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हे वाहत असतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये मात्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हे वारे वाहत असतात, बरं का. त्यानंतर या ठिकाणी प्रत्यावर्ताच्या कालावधीचं जर आपण आकाशाचं जर निरीक्षण केलं किंवा ही वारे वाहत असताना जर आपण आकाशाकडे पाहिलं तर या ठिकाणी आकाश जे आहे ते निरभ्र असतं आणि या ठिकाणी कमी वेगाने हे वारे वाहत असतात. अतिशय उत्साहवर्धक आणि चांगल्या प्रकारचं हवामान या ठिकाणी असतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्यावर्ताची स्थिती जी आहे त्या ठिकाणी काही दिवसासाठी सुद्धा असू शकते किंवा काही आठवड्यांसाठी सुद्धा असू शकते ही स्थिती. या ठिकाणी या प्रदेशात मात्र या ठिकाणी हवेचा जो भाग आहे या भागामध्ये मध्यभागी जी आहे ती जास्त दाबाची हवा निर्माण झालेली असते आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ही कमी दाबाची हवा निर्माण झालेली असते. म्हणून मधून ही बाहेरच्या दिशेने जी जास्त दाबाची हवा आहे ती बाहेर फेकली जाते, म्हणजे बाहेरच्या प्रदेशात ती जात असते. आणि या ठिकाणी पावसाचा जर प्रमाणाचा विचार केला तर पाऊस सुद्धा फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जे मध्यभागी जास्त दाब जो दाखवलेला आहे तो इंग्रजी एच या अक्षराने हाय असं त्याचा या ठिकाणी निर्देश आहे आणि तो या अक्षराने दाखवलेला आहे. अशा प्रकारे हे प्रत्यावर्त वारे वाहत असतात.